पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येत. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येत. पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येत. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात. पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गाई. पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गाई. तुडुंब भरलेलं आचळ आभाळ म्हणत माझं नाही. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडस फिरून यावं. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटत थोडस फिरून यावं. एकट्या एकाकी तळ्याला वाटत स्वतःमध्ये खोल खोल बुडून जावं. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा झाड भोळी अगदी भोळी वाटतात. पाऊस पडतो तेव्हा झाड भोळी अगदी भोळी वाटतात. थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते. पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते. स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येते. पाऊस पडतो तेव्हा, पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो. पावसाआधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो. मीच नाही का बरसतो. क्या बात है, क्या बात है. रे पमन सारे मन सारे नी पाऊस पा
गोप जान एकांत गुण क्या बात है पाऊस हा पाऊस पडतच राहावा अशी तुझी आणि गीतकारांची इच्छा आहे. कवितेचं पान मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा एपिसोड म्हणजे एक मैफिल असणार आहे, सूरमयी शब्द चित्रमयी मैफिल. आणि आजच्या या मैफिलीचे स्टार आहेत शब्द प्रभू कवी अशोक बागवे सर, तुमचं मनापासून स्वागत. आणि कौशल इनामदार आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत आणि माझ्या अत्यंत लाडकी गायिका हमसिका अय्यर. हमसिकाने मराठीतलं सगळ्यात पहिलं जे गाणं गायलं ते बागवे सरांचं होतं, त्यामुळे ह्या सगळ्यांचं एक वेगळं नातं आहे, वेगळी केमिस्ट्री आहे. कौशल, मला बागवे सरांविषयी पहिल्यांदा कळलं ते तुझ्याकडून, त्यामुळे मला खूप कुतूहल होतं तुम्हाला भेटण्याचं, कारण तुमच्या कविता कौशल कडून माझ्यापर्यंत पोहोचल्या. त्यांच्याविषयी तू नेहमी शब्द प्रभू हा शब्द वापरतोस, काय काय सांगशील त्यांच्याबद्दल? तू किती गाणी केली आहेस त्यांची? गाणी मोजायची नसतात. इंग्लिश मध्ये गाण्याला नंबर असं म्हणतात. हा हा करेक्ट. हॅव यू हर्ड द नंबर? नंबर या मला ते काही पटत नाही, ते काय गणित आहे का? नाही खरंच. आणि बागवे सरांची गाणी तर मोजायचीच नसतात, त्यामुळे मी मोजली नाहीयेत आणि ती पुरेशीही नाहीयेत. म्हणजे मी खूप केलेत गाणे पण ती पुरेशी नाहीयेत. अरे वा. पण ते शब्द प्रभू हे त्यांना, म्हणजे मला असं वाटतं की दुसरं काही तितका अप्रोप्रिएट शब्दच नाहीये त्यांच्यासाठी. आणि असे अनेक दाखले आहेत, म्हणजे हे पुराव्याने साबित करू शकतो. म्हणजे त्याच्यात एक गमतीदार किस्सा असा आहे की आम्ही कुसुमाग्रजांना खूप परेशान करू शकतो. कुसुमाग्रजांना भेटायला म्हणून चाललो होतो आणि तेव्हा नाशिकचा रस्ता असा चौपदरी नव्हता, तो दोन पदरी आणि हमखास ट्रॅफिक जॅम होणार असाच तो रस्ता होता. आणि तिकडनं आम्ही चाललो होतो, ट्रॅफिक जॅम झाला, भूक लागली होती, पोटात कावळे पोकळायला लागले होते. आणि शहापूर ते नाशिक साधारण बागवे सरांनी पाव हे यमक घेऊन, पाव म्हणजे वडापाव, अच्छा देवा मला पाव नाही ते पण झालं त्याच्यात, पण वडापावपासून सुरुवात झाली त्याची. आणि पाव हे यमक घेऊन साधारण 40-41 कडव्यांचं गाणं केलं त्या ठिकाणी रचलं. मिनी उतना भूक लागत, पण भूक लागली की सुचत नाही लोकांना, त्यांना 41 कडवी सुचतात. हाच भूक लागलेली असताना एखाद्याला नाही करता येणार. पण असे अनेक दाखलेत, म्हणजे असं अनेकदा झालेलं आहे की मला उद्या गाणं हवंय आणि बागवे सरांनी ते आज दिलेलं आहे. म्हणजे ते म्हणतात की हा काय, अच्छा बरं मग थांब एक तासाभरात तुला फोन करतो आणि सांगतो. आणि मग 15 मिनिटात त्यांचा फोन येतो आणि 6-6 कडवी कवितेची झाली. हे काय हे ही सगळी कुठून सुरुवात झाली तुमची? मला तो प्रवास ऐकायचा आहे सगळा. नाही काय आहे की गीतकाराला आधी छंद हवा असतो, तो छंद जो असतो ना तो रक्तात असतो, तो शिकून वगैरे येत नाही पण अनुभवातून येतो. म्हणजे मला आठवतं लहानपणी ज्यावेळी मी 5वीत होतो त्यावेळी ते श्रावणामध्ये पोथ्या वाचायचं जे असतं देवळामध्ये, तर माझे वडील कीर्तनकार होते आणि ते त्या पोथ्या श्रावण महिन्यामध्ये वाचायचे, एक एक अध्याय भक्ती विजय राम विजय वगैरे. आणि त्यावेळी मला एकदा त्यांनी काय केलं की मला ते पोथी वाचायला बसवली. बरं, मला अर्थ वर्थ काय समजत नव्हता पण बाबा अर्थ सांगायचे बाजूला बसून आणि ते वाचन माझ्याकडनं करून घेतलं. तर ती जी श्रीधराची लय आहे ना सगळी त्या ओव्यांची, ती मला लहानपणापासून अशी रुजली माझ्यामध्ये. आणि मग माझी आई खूप छान गायची आणि दोघे निरक्षर हो, पण आई अतिशय सुंदर गायची. तर तिच्या गाण्याचा जो सगळा ताल आहे, तो सगळा जो सूर आहे, तो मला त्या वयामध्ये असा पकडून ठेवायचा. म्हणजे आणि
त्याने नंतर मी असा लिहायला लागलो. म्हणजे पण म्हणजे कितव्या वर्षापासून लिहिताय तुम्ही? मी साधारण लिहिणं सुरू केले SSC ज्याला म्हणतो अकरावी अकरावी होत. तर अकरावीला ते निरोप समारंभाला एक कविता लिहिली होती तिथे पहिली कविता. किंवा ते शब्दकुंज म्हणून एक सदर यायचं लोकसत्तेमध्ये, त्याच्यामध्ये त्या कविता असायच्या बालकविता. आपल्याला असं लिहिता येईल का म्हणून मी जेव्हा लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि माझे वडील रेल्वेत, हा रेल्वे कॉलनीत आम्ही राहायचो लोकल. त्यावेळी लोकलवर माझी पहिली कविता झाली की तो जो रंग होता खाली लाल आणि वरती पिवळ्या, हा तर पिवळी चोळी आणि लाल साडी हे तर आली आगीन गाडी असं मी त्यावेळी लिहिलं होतं. पण छंदात्मकच लिहायला तुम्हाला आवडतं? म्हणजे मी काय ज्या वाचल्या आहेत त्या प्रत्येकाला त्याचा त्याचा छंद आहे. छंदच तुम्हाला आकर्षित करतो का? छंद मी सगळ्या कविता काही छंदात लिहिलेत असं नव्हे. मी रिव्हर्स मध्ये पण लिहिले, मुक्त शैली ज्याला म्हणतात, पण त्याच्यामध्ये पण लय असते, ते एक वेगळी लय आहे. पण साधारण सुचणं जे होत ना ते असं उत्स्फूर्तपणे ते छंदात असत. आणि मग छंदामध्ये असल्यामुळे मग त्याचा एक वेगळा एक म्हणजे हा संगीतकार याची माझी नाळ का जुळते याचं कारण असं की कवी आणि संगीतकाराची जोडी तेव्हाच सफल होते ज्यावेळी त्या शब्दातला श्वास संगीतकाराला कळतो. क्या बात आहे. तसे शब्द हा लिपीमध्ये बद्ध असतो, तो लिपीमध्ये बद्ध असलेला शब्द हा ध्वनीच, पण तो स्वप्नात असलेला असा तंद्रित असलेला ध्वनी असतो. त्याला त्याचा श्वास ओळखून अर्थाच्या अंगाने त्याला चालायला लावणं त्याला चाल म्हणतात. क्या बात आहे. आणि हे हे जे इंगित आहे हे कौशलला बरोबर कळलं आणि त्यामुळे जुळलं आमचं. म्हणजे सूर जुळतात तसं संगीतकार आणि कवी जुळावा लागतो. जुळावा लागतो. मला एक नेहमी कुतूहल वाटतं, म्हणजे प्रत्येक कवीला हे प्रोसेस सांगता येतेच असं नाही, पण आधी मीटर येतं, आधी छंद येतो, आधी शब्द येतात, आधी कल्पना येते, काय कशी होते कविता? म्हणजे जेव्हा ती कोणासाठी लिहिलेली नसते तेव्हा, जेव्हा ती आपली आपली येते तेव्हा. हो, पण माझं बहुतेक माझा दोष असेल किंवा गुण असेल काय माहिती नाही, पण ते चालीसकटच येतं. म्हणजे चालीसकटच ते येतं. आता उदाहरणार्थ तुमचे तुमच्या चाली तितक्याच अमेझिंग आहेत. मला तुमची एक हा म्हणून गाणं ऐकवाय कविता. हो, रस्त माझा चुकावा, रस्त माझा चुकावा, जावा तुझ्या घराशी. रस्त माझा चुकावा, जावा तुझ्या घराशी. रस्ता माझा चुकावा, माझ सांजावल मन. सांजावल मन, धाव तुझ्या पदराशी. रस्ता माझा चुकावा, जावा तुझ्या घराशी. रस्ता माझा चुकावा, माझ सांजावल मन, धाव तुझ्या पदराशी. रस्ता माझा चुकावा. आता पहिलं कडवं आहे ना, त्यात बाई कशी असते हे वर्णन आहे. काजव्याच बाण तुझ डोळे, काजव्याच बाण तुझ डोळे, जांभळाची खाण तुझ डोळे, काजव्याच बाण तुझ डोळे, जांभळ उधाण तुझ डोळ, जांभळ उधाण तुझ डोळ, जशी उतटली माती गंध फुलाच्या उराशी. रस्ता माझा चुकावा, जावा तुझ्या घराशी. रस्ता माझा चुकावा, माझ सांजावल मन, धाव तुझ्या पदराशी.
रस्ता माझा चुकावा. आणि मग दुसऱ्या कडव्यात आई कशी असते, सुगीची सराय तुझी माया, माऊलीची धाय तुझी माया, सुगीची सराय तुझी माया, माऊलीची धाय तुझी माया, मायेचीच साय तुझी माया, मायेचीच साय तुझी माया, पाज सावलीची गाय पान्हा उन्हाचा जराशी, रस्ता माझा चुकावा जावा तुझ्या घराशी, रस्ता माझा चुकावा माझ सांजावल मन धाव तुझ्या पदराशी, रस्ता माझा चुकावा जावा तुझ्या घराशी. क्या बात आहे, किती सुंदर या किती सुंदर. निमित्ताने मला एक अजून प्रश्न असा विचारावा असं वाटतो की गीतकार आणि कवी याच्यामध्ये एक नेहमी द्वंद्व असत. कवी गीतकारांना दुय्यम मानतात म्हणा किंवा त्यांच्यामध्ये एक नेहमी ठसन असते, तुमचं काय मत आहे याच्या? मला नाही, काय नसतं, दोघी शब्दांची धनी आहे, फक्त प्रत्येकाचं शेत वेगळं आहे. माझ्या शेतामध्ये मी तुरडाळ पिकवत असते, दुसरीकडे जोंधळा असतो, पण माती एकच असते खालून. त्यामुळे मुळात गीतकार, माझं एकच म्हणणं आहे की गीतकार हा चांगला कवी पाहिजे. तो चांगला कवी असेल तर त्याला शब्दांचं जे काही त्याचा निरर्थ कळतो. मी नेहमी अर्थ नाही म्हणत, शब्दांना अर्थ नसतो, निरर्थ असतो. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक अनुभवाला एक सावली असते ही आपल्याला कळलं पाहिजे. अनुभव बरोबर दिसतो ना तो शब्दात बद्धित करायचा नसतो, त्या अनुभवाला एक सावली असते. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ती सावली जो सजग करतो ना तो खरा कवी असतो. तर त्यामुळे तो जो शब्द आहे तर त्या शब्दाचं चलन वलन ज्याला म्हणतात ना ते गीतकाराला कळलं पाहिजे. आणि ते चलनवळण करण्यासाठी कवी असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून तू बघ की आता, पूर्वी मी असं म्हणत नाही, तुलना नाही करत, पण गदिमा हे कवी होते, जगदीश केपूरकर हे कवी होते, तसं आता सुद्धा बघ गुरु ठाकूर कवी आहे मुळामध्ये, हां, मग किशोर कदम कवी आहे मुळामध्ये. मग त्यांनी लिहिलेली जी गाणी असतात ना त्या गाण्याला एक खरा अर्थ जो असतो तो लिखाणातच आधी असतो. म्हणून मग संगीतकाराला फारस रिदम घेऊन नाचावा लागतं. तुझी सारखी निघे काजव्यांची पालखी, रोज ओले फुलांचे दोन डोळे. आठवण तुझी सारखी निघे काजव्यांची पालखी, रोज ओले फुलांचे दोन डोळे. मेघ काजळाची कोवळी चंदनी शहऱ्याचा गंधल्या मिठीचा, तू किनाराज माझ्या जीवनाला लाभलेला.
गर्द निळा गगना सुनी रात चालली साय सावलीची दाटली मंद झाले बिलोरी सांदणे हे सुनी सुनी रात चालली साय सावलीची दाटली मंद झाले बिलोरी सांदणे हे निज पाखरांची मोडली जांभळ्या क्षिती झाला चंद्र हा बुडाला पहाटेला मोगऱ्याचा पूर आला सूर झाला देना पुन्हा पुन्हा गाने से एक्चुअली मुझे पोएट्री एंड कंपोजिशन का वो मैरिज बहुत नशा है took me on a nasha and still on and happy and addicted to एक वर्षभरानंतर देणारे ऐकलं परत तर तुम्हाला त्याच्यातनं वेगळा छटा लागतो फ्रेशी लागतो जांभळ्या क्षिती झाला तुम्ही किती वेगवेगळ्या तऱ्हेने इंटरप्रिट करू शकता नाही त्यात गंमत काय आहे म्हणजे लिहिताना म्हणजे शब्दांची कि जांभळ्या क्षिती झाला स्थिर चित्र चंद्र हा बुडाला पहाटेला मोगऱ्याचा पूर आला म्हणजे बुडणं पुन्हा तिथून उसळणं हे जे सगळं चलत क्रियापद म्हणतो मी याला त्यामुळे ना भाव तुटत नाही त्या भावाची एक सलगता राहते आणि ती सलगता गाण्यामध्ये असावी तर ते गाणं जास्त काय म्हणतात ते जिवंत होतं आणि त्याला दीर्घकाल तुम्ही जो कार्यक्रम करायचा बागवे सर कवितांच्या गावाचा मला कौशल्य सांगितलं तुम्ही असे हजारो कार्यक्रम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये जाऊन केलेत त्या सगळ्याचा मला प्रवास ऐकायचाय आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं म्हणजे कविता तर पोहोचलीच जनमानसापर्यंत पण तुम्हाला त्या कार्यक्रमांनी काय दिलं काय दिलं म्हणजे पहिली कोण कोण होता त्याच्यात मी होतो अशोक नायगावकर अरुण म्हात्रे किशोर कदम आणि नलेश पाटील आणि प्रत्येक जण वेगळं म्हणजे नलेश वेगळा निसर्ग कविता लिहायचा मी रोमॅन्टिक लिहायचो अरुण पण रोमॅन्टिक लिहायचो आणि अशोक असा विडंबन हा म्हणजे त्याचं जे त्याला काय म्हणा व्यंग ज्याला म्हणतात ती हास्यास म्हणजे हास्य निर्माण करणारी कविता नाही ती व्यंग कविता आहे ती टीका करणारी पण हसत हसत टीका करणारी कविता आहे तर ह्याचं सगळ्याचं असं एक छान जमून येतं ना तसे ते आम्ही जमून आलो आणि पहिल्या प्रयोगाची निवेदनं मी केली नंतर अरुणने केली वगैरे आणि आम्ही कुठलंही स्क्रिप्ट ठेवलं नाही म्हणजे ह्या कवितेनंतर ही करायची ह्या नंतर ती करायची नाही त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा वेगळा व्हायचा जसं कारण प्रत्येकाला एवढा आत्मविश्वास होता की माझी कविता मी नीट म्हणणार त्यामुळे सूत्रबद्धता जेवढी ढिसाळ आम्ही ठेवू तेवढं तर चांगलं मजा यायची चांगला यायचा कार्यक्रम आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यातून यायच्या म्हणजे आम्ही बोलायचो त्यावेळी बरोबर खूप गोष्टी यायच्या आणि त्यामुळे लोकांना ना ते असं ताजंतवानं वाटायचं म्हणजे रिपीट ऑडियन्स असायचं याच्यासाठी की त्यांना वेगळं
ऐकायला मिळायचं वेगळं. आणि मग कवितेविषयी आम्ही बोलायचो. आम्ही कुठले किस्से सांगत बसलो नाही निवेदनामध्ये. म्हणजे अमुक घसलं तमुक काय झालं, त्याचा कवितेशी संबंध पाहिजे. म्हणजे कवितेचं एक पर्यावरण असतं आणि ते पर्यावरण आम्ही शुद्ध ठेवलं होतं. हा, तर ते जे पर्यावरण होतं त्या पर्यावरणामध्ये आम्ही अशी पाच झाडं असली हा, ती पाच झाडं असल्यासारखी होती. आणि महाराष्ट्रात आमच्या असं लक्षात आलं की पाडावकर, बापट आणि करंदीकर, हां, महानोर स्वतः एकटे म्हणायचे, नारायण सुर एकटे म्हणायचे. म्हणजे तिघांनी जे मी नेहमी असं म्हणतो की या तिघांच्या कवितेचं मूल्यांकन तुम्ही करा किंवा करू नका, पण अभिरुचीच्या इतिहासामध्ये या माणसाचं नाव पहिलं असायला पाहिजे. करंदीकर, बापट आणि पाडावकर. आणि तो जो होता भाग तो आम्ही घेतला आणि आम्ही जिथे जिथे बापटकर तिकडे पोहोचले नव्हते असल्या खेड्यामध्ये गेलो. आम्ही तरुण होतो त्यावेळी आणि त्यावेळी एसटी काय आणि चालत काय आणि गंमतच त्यामुळे ती व्हायची आणि आम्ही सगळं गेलो. तर तू विचारलंस ना मला की तुम्हाला काय मिळालं. तर काय असतं, रसिक नावाची जी गोष्ट आहे किंवा रसिक जी आहेत हे कुठल्याही कलाकाराने नाकारता कामा नये. कारण माऊलीनेच म्हटलेलं आहे की वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचं. रसिक आणि कलाकार ज्यावेळी एकत्र त्यांचं अद्वैत होतं त्यावेळी परतत्व स्पर्श होतो. तर रसिक जो आहे तो प्रत्येक गावचा वेगवेगळा आहे. म्हणजे आम्ही जर लासलगावला गेलो तर माझ्याबरोबर ढगावर ढग म्हणायचे ते समोर. आम्ही अकोल्याला गेलो तर फेटे बिटे असे फेकायचे. म्हणजे आपण मुंबई पुण्यात जाऊ नका तुम्ही, बाहेर गावी म्हणजे अशा अकोला वगैरे संगमनेर किंवा मराठवाड्यातला औरंगाबाद इकडे 5-5, 10-10 हजार रसी कविता ऐकायला असते. हा, आणि हा जो अनुभव आहे ना, हा अनुभव म्हणजे रसिकता एकत्र मिळणं हे सुद्धा कवीला फुलवणार असतं. ते त्याचं हिमोग्लोबिन वाढवत. त्या कार्यक्रमात तुम्ही खूप कविता सादर केली असेल, पण त्यातच एखादी जी कविता सगळीकडेच खूप छान सगळ्यांना आवडायची अशी कुठली आठवते ऐकायला आवडेल? हो, मी सांगतो ना तुम्हाला काय होतं की उन्हाचे वेगवेगळे विभ्रम असलेली एक कविता आहे माझ्याकडे. हा, म्हणजे सकाळचं ऊन कसं असतं, दुपारचं कसं असतं, संध्याकाळचं कसं असतं, रात्रीचं कसं असतं. रात्री पण ऊन असतं, हा, ते मनातलं असतं, ते उजळत. तर त्याचे जे विभ्रम आहेत ना, कारण मला कोणीतरी विचारलं होतं की सगळ्यात नवीन गोष्ट कुठली जगातली, तर म्हटलं दररोज येणारं ऊन. ते वरूनच येतं ना सगळं अभिषेकासारखं. तर ते उन्हाळ्यात मध्ये ज्या भावना अडकलेल्या आहेत त्या कविता मी म्हणतो. हे पण चालीसकट आलेलं आहे. नंतर कोणीतरी सांगितलं हा पहाडी राग आहे वगैरे, असं काहीतरी नेमकं होत ते. तर ते उन्हाची अशी कविता आहे. ऊन पालवते, ऊन पालवते जशी गाय हंबरते, ऊन पालवते जशी गाय हंबरते, घास लेकराचा जशी माय कालवते तसे, ऊन पालवते कसे ऊन पालवते, घास लेकराचा जशी माय कालवते तसे, ऊन पालवते ऊन कालवते कसे ऊन कालवते, ऊन कालवते कसे ऊन कालवते, दूध साठविता जशी चरवी बोलते तसे, ऊन कालवते तसे, ऊन बोलवते कसे ऊन बोलवते, ऊन बोलावते कसे ऊन बोलवते, रंग कुंचल्याचा जशी रेषा चालवते तसे,
उन बोलवते कसे उन बोलवते रंग कुंचल्याचा जशी रेषा चालवते तसे उन बोलवते उन चालवते मला उन चालवते उन चालवते मला उन चालवते क्षितिजाच्या पलीकडे कोण मावळते तसे उन चालवते मला उन चालवते क्षितिजाच्या पलीकडे कोण मावळते तसे उन चालवते ऊन मालवते कसे ऊन मालवते ऊन मालवते कसे ऊन मालवते दिवे लागणीला जशी पापणी झुरते तसे ऊन मालवते कसे ऊन मालवते दिवे लागणीला जशी पापणी झुरते तसे ऊन मालवते तसे ऊन कालवते तसे ऊन पालवते यमकांची मजा आहे. अशीच तुमची एक कविता आहे कौशल आमच्या कार्यक्रमात नेहमी म्हणतो ती त्यालाही भयंकर प्रचंड दाद येते रंगत येत रंगत ये कौशल तुझ्याकडनं ऐकायचे त्याच्यामध्ये एक एक अक्षर वाढवत नेलं मी रंगत आहे ऐकव त्याचा काही किस्सा आहे त्याचा का कसा नाही त्याचा किस्सा काय नाही मी ते लिहिताना रंगत ये तरंगत ये धावत ये मे धावत ये गातच ये वेगातच ये ते गंमत ती होती मला वाटलं हा कसा चाल लावणार ह्याला कारण काय आहे बऱ्याच जणांना मात्रा फार बरोबर असाव्या लागतात हा तरच त्यांची मात्रा चालते पण कधी कधी काय होत सैल रचना सुद्धा लोकगीतामध्ये सगळी सैल रचना असते तुमचं असं लक्षात येईल लोकगीतं मात्रेमध्ये वगैरे बांधलेली नसतात तर ती जी सैल रचना आहे ना ती जर केली आणि ह्याच कौशल नाव आहे त्यामुळे तो इतका कुशल आहे त्याला शब्दांचं ते सगळं कळतं त्याचा गोफ कळतो त्याला काय आहे त्याच्यामध्ये आणि ते बरोबर तिथे ते गोफ आणि गोम दोन्ही गोम गात चमी
मंगल पे झालं.